निष्ठा याला दुसरा नाव अर्थात अरविंद सावंत। मी सन्माननीय शिवसेना नेते अरविंद सावंत यांना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना संबोधित करण्याची विनंती करतोय। अरे आवाज कुणाचा? जोरात येऊ द्या। आवाज कुणाचा? दुमदुमलं पाहिजे आणि घुमघुमलं पण पाहिजे। महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय ज्यांनी आपला संविधान दिलं ते संविधान करते परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांनी तुमच्या आमच्या धमन्यांमध्ये मराठीचा श्वास दिला, ध्यास दिला, हिंदुत्व रोमारोमात भिनवलं ते वंदनीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आणि तुम्हा आम्हा सर्वांच्या लाडक्या मा सो मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करतो। आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी आहे, त्यांनाही अभिवादन करतो। आणि आजच्या या निर्धार मेळाव्याला खरं तर मी नाईट वॉचमन सारखा आलो आहे आता, आणि त्या निर्धार मेळाव्याला संबोधित करण्यासाठी 32 वर्षाचा तरुण ज्याच्यामुळे 56 इंची छातीच्या मार्गदर्शक लोकांना धडकी भरते ते शिवसेनेचे युवासेना प्रमुख शिवसेना नेते माजी मंत्री आदित्यजी ठाकरे ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे नेते आमदार सन्माननीय भास्कर शेठ जाधव ज्यांनी त्यापूर्वी धगधगता असं भाषण केलं त्या शिवसेनेच्या रणरागिणी उपनेत्या सुषमाताई अंधारे, शिवसेनेचे आमदार अजय चौधरीजी, शिवसेनेच्या उपनेत्या किशोरीताई पेडणेकर, श्रद्धा जाधव, विशाखाताई राऊत, मीनाताई कांबळी, प्रमोद जामसुतकर, आशिष चेंबूरकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित विद्यमान परिस्थितीत आदरणीय शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत कडवटपणे निश्चयानं उभे राहिलेल्या मावळ्यांनो, बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, खर तर दणदणीत भाषणं झाली। मी विचार करत होतो की ज्या पद्धतीनं देशातलं वातावरण बदलतंय, सध्या एक नवीन प्रकार सुरू आहे बरं का, भुरटे लोक रोज सोशल मीडियावर वाटेल ते सांगत राहतात। थोडासा परामर्श सुषमाताई अंधारेंनी घेतला, मी तुम्हाला सावध करतोय। काल बरवाकडे एक ठाण्याचा येडाय कपाळी लावतो असं वाकड तिकडे नाग, त्या दळभद्र्याने एक काढलं, एक व्हिडिओ क्लिप केली आहे आणि त्याच्यामध्ये लिहिलंय दोन प्रांतामधील लोकांमध्ये तेण कसं निर्माण होईल अशा पद्धतीचं वक्तव्य केलंय। तेवढ्यावर थांबून जमत नाही, तो मराठवाड्यातला येडाय बाटग ते मनसेत आहे सध्या, ते बाटग त्या बाटग्याने पण काहीतरी म्हटलंय, पण एक सांगतो त्या बाटग्याला, आमचं तोंड उघडायला लावू नको। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांबाबत आदरणीय युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेबांबाबत एखादही अश्लाघ्य शब्द वाक्य तर सोडा, जर तुम्ही काढली तर जीभ तिथल्या तिथे हसडली जाईल एवढं लक्षात ठेवा। सहन नाही करायचं आता, खूप झालं। इलेक्शन कमिशन विकलं गेलेलं कमिशन। बांधवांना मी थोडक्यात बोलणार आहे, त्यातले दोन मुद्दे तुम्हाला सांगतो, ते तुम्हाला पण कळलं पाहिजे। इलेक्शन कमिशनचा निर्णय आला, काय म्हटलं निर्णयात, 40 आमदार त्यांच्याकडे आहेत, त्यांची एवढी मत आहेत, 55 पैकी 40 त्यांच्याकडे आहेत। मग त्यांना विचारा ना, 124 जागा शिवसेना लढली, 16 जिंकलेले इथे बसले, त्यातले अजय चौधरी इथे बसले, सुनील शिंदे आहेत विधान परिषदेवर, आमचे सचिनही आहेत विधान परिषदेवर, 12 आमदार विधान परिषदेवर, ते 16 चेंबर। पण मग हे 16 आमदार आणि पराभूत झालेले आमदार त्यांची मतं कुणाची?
त्यात आधी म्हणजे आधी 16 मध्ये आदित्य आहेत ना, तुमचं नाव सगळ्यात पहिलं घेतलं, तुम्ही निघून गेला होता तेवढ्यात, तुमच्याशिवाय पान हालेल का आमचं, तुमच्याशिवाय आमचं पान हालेल काय, आदित्यजींच्याशिवाय आपलं पान हालेल काय, तुम्ही आमचं स्वप्न आहात, तुम्ही आमचं स्वप्न आहात, तुम्ही महाराष्ट्राचं स्वप्न आहात, वेळ पडली तर देश सुद्धा तुमच्या स्वप्नासाठीच पाहिल, एवढं तुमचं आदित्य नेतृत्व आहे. 16 आमदारांची मत आणि पराजित झालेल्या आमदारांची मत ती कोणाची, खासदारांची मत. आम्ही 5 जण आहोत, हो मान्य आहे ना, ते कौरव आहेत, आम्ही 5 पांडव आहोत, पुरे पडू पुढे 5 पांडवांना काळजी काळजी करू का, ते 5 पांडव बरोबर पुरे पडतील ना, त्यांची मत कोणाची आहेत. जिल्हा परिषदेत दृश्यबाण तेव्हा आमची निशाणी, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलेल्या एबी फॉर्मवर निवडून आलेले जिल्हा परिषदेचे सदस्य, नगरपालिकेचे सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य यांना मिळालेली मत कुणाची आहेत, ठाण्याच्या भडभुंजाची की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची. ही मतं जर आमची असतील तर इलेक्शन कमिशनचा निर्णय कसा आहे, बांधवांनी एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हा विषय तुम्हाला लोकांपर्यंत सांगितलं पाहिजे. होय, कमिशन विकलं गेलेलं आहे, सगळ्याच संस्था गेल्या आहेत, सीबीआय काय, ईडी काय, इन्कम टॅक्स काय. पण एक सांगतो अजूनही, आणखीन एक मुद्दा सांगतो आदित्यजी, एक मुद्दा आणखीन आहे. माननीय राज्यपालांनी मुख्यमंत्र्याची शपथ कशी काय दिली, जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, हंग पार्लमेंट ज्याला म्हटलं जातं, तेव्हा सिंगल लार्जेस्ट पार्टी जी मोठी पार्टी आहे ती स्वतःहून जाऊन सांगते की आम्ही सरकार करतो, किंवा राज्यपाल त्या सिंगल लार्जेस्ट पार्टीला बोलवतात, अशी एकही गोष्ट घडली नाही भास्कर शेठ, अशी गोष्ट घडली नाही, हे नाही बोलवलं गेलं. मग त्यांनी पत्र दिलं का तुम्हाला राज्यपालांना, दाखवा त्याची प्रत की आम्ही सरकार स्थापन करतो. मग त्या राज्यस्ट पार्टीला स्वतःची बैठक घेऊन पक्षाचा नेता निवडावा लागतो, निवडला आणि निवडला असेल तर तू त्या पक्षाच्या बाहेरचा नेता निवडला. मग असा नेता निवडलेलं पत्र तुम्ही राज्यपालांना दिलंय काय, आम्ही पक्षाच्या बाहेरचा नेता निवडला मुख्यमंत्री पदासाठी. तरीही राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्र्याची शपथ दिली. म्हणून सातत्यानं आदित्यजींच्या तोंडातून एक चांगला शब्द येत असतो, घटनाबाह्य सरकार. घटनाबाह्य सरकार कारण घटनेनुसार वागलं नाही. आणि म्हणून बांधवांनो भगिनींनो, ह्या सगळ्या विषयावर खूप बोलण्यासारखं आहे, पण एका बाजूला हे घडतंय, दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर आग लावण्याचं काम सुरू आहे. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आजारी होते, त्यांची आजारपणाची टिंगल करता, चिड नाही येत तुम्हाला, लाज नाही वाटत अशी टिंगल करताना. अरे ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी तुम्हाला घडवलं, ज्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरे 2012 साली वंदनीय शिवसेना प्रमुखांचं निर्गमन झालं, 2014 साली कुणी नव्हतं बरं का, हिंदुत्वाच्या रखवालदारांनी युती तोडली आमच्या बरोबर, तेव्हा हिंदुत्व कुठं गेलं होतं. आणि मग एकटे उद्धवजी उभे राहिले, एकटे, आणि त्या उद्धवजींसोबत राहिले हे निष्ठावंत मावळे, निष्ठावंत शिवसैनिक, त्यांच्या जीवावर निवडणूक लढले, 63 आमदार निवडून आले एकट्याच्या जीवावर. तेव्हा ह्याच ठाण्यातल्या माणसाला विरोधी पक्ष नेता केला होता. मग नैसर्गिक मित्र आहोत, गेलो, झालं मंत्रिमंडळ आलं. तेव्हाची एक आठवण सांगतो, मला वाटतं ठाणे डोंबिवली कल्याणची निवडणूक असेल, हे दळभद्री तिथं त्या सभेत बोलले, आताचे मुख्यमंत्री, उद्धव साहेब आपली कामं होत नाहीत, आपल्या लोकांवर अन्याय होतोय, यांच्या मांडी लावून मी बसू शकत नाही, हा माझा राजीनामा घ्या. कोण म्हणालं, अनाथ, ठाण्याचा अनाथ म्हणाला होता बरं, मांडी लागून बसत नाही, आज त्यांच्यासोबत जाऊन पुन्हा मंत्रिमंडळ स्थापन करता, पाठीत सुरा खूप असता. म्हणून जाता तो 2-3 गोष्टी फक्त सांगतो, तुम्ही कसा वागलं पाहिजे ते सांगतो, स्वाभिमान कशाला म्हणतात ते सांगतो. आज सकाळी मी बोलताना भास्कर शेठ समोर सांगितलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मिलिंद एज्युकेशन नावाची संस्था काढली,
आणि त्या मिलिंद एज्युकेशन संस्थेला मदत करण्यासाठी थोर कलावंत दिलीप कुमार गेले आणि बाबासाहेबांना म्हणाले मी हे मदत करतोय तुमच्या संस्थेला शिक्षण संस्थेला माझ्यातर्फे मदत घ्या. बाबासाहेबांच्या सोबतच्या माणसांना वाटत होतं घेतली पाहिजे. दिलीप कुमार सारखा ग्रेट ॲक्टर आपल्याकडे आलेला आहे तो पैसे देतोय घ्यायला काय हरकत आहे. काय म्हणाले असेल बाबासाहेब तुम्ही दिलीप कुमारजी तुम्ही चांगले कलावंत आहात पण एकच सांगतो तुम्हाला चरित्रही नाही आणि चारित्र्यही नाही. तुमच्या पैशाला मी शिवणार नाही मी घेणार नाही. मी माझी मिलिंद एज्युकेशन संस्था लोकांकडनं वर्गणी मागून उभी करीन. याला म्हणतात स्वाभिमान. त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आणखीन एक जण आले पठ्ठे बापूराव. त्या पठ्ठे बापूरावांनी सांगितलं बाबासाहेबांना की बाबासाहेब मी मदत करतो तुमच्या शिक्षण संस्थेला मदत करतो. काय म्हणाले बाबासाहेब पठ्ठे बापूराव मी त्या जातीचं नाव घेणार नाही. पठ्ठे बापूराव तुम्ही आमच्या समाजाच्या बायका नाचवता आणि त्यातून पैसे जमा करून मला मदत करता. मी माझ्या मिलिंद एज्युकेशन संस्थेला तुमची मदत घेणार नाही. याला म्हणतात स्वाभिमान. आणि शेवटचं उदाहरण कर्मवीर भाऊराव पाटलांचं सांगतो. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे मला कर्मवीर भाऊराव पाटलांची आणखीन एक आठवण सांगेन. प्रबोधनकर ठाकरे आणि ते त्यांच्या शिक्षण संस्थांसाठी ते अनेक ठिकाणी फिरले. अगदी महात्मा गांधींकडे सुद्धा प्रबोधनकर गेले त्यांना घेऊन गेले. महात्मा गांधी म्हणाले माहीत तो गरीब हू कासे दुंगा. प्रबोधनकरांनी सुनावलं मर्सिडीज कार मी घुमनेवाली आप गरीब हू तुम्ही असे गरीब आहात आणि म्हणून तुमच्याकडे मदतीला आलोय. त्यांच्या शिक्षण संस्थेला मदत द्या. त्या कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक धनाट्य आले शेठ. त्यांच्या शिक्षण संस्थेत आहोत छत्रपती शिवाजी महाराज शिक्षण संस्था होतो. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांना म्हणाले मैं आपकी शिक्षण संस्था के लिए पूरा पैसा देता हूं. मेरी एक ही विनती है आपसे आप इस संस्था का नाम मेरे बाप का मेरा नाम दे दो. माझ्या वडिलांचं नाव त्या संस्थेला द्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बाजूला करा. काय म्हणाले असतील कर्मवीर पाटील. कर्मवीर भाऊराव म्हणाले अहो तुम्ही श्रीमंत असाल पण आमचा श्रीमंत राजा आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत दैवत आहेत. त्यांचं नाव एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलीन पण मी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदलणार नाही. तुमचे पैसे गेले उडत मला काही गरज नाही त्याची. हे का सांगितलं तर इकडे एक बापाचं नाव बदलणारे येगळंच निघालं ठाण्यात येड. ते कर्मवीर हे कर्मदरिद्री हे कर्मदरिद्री आपल्या नशिबी आलेत. आणि म्हणून आत्ता जी आदित्यजी ठाकरे यांनी निर्धार मेळावा घेतलाय ना तो निर्धार मेळावा आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा. तो निर्धार आहे महाराष्ट्राच्या अस्मितेचा. तो निर्धार आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा. तो निर्धार आहे मराठी माणसाच्या अभिमानाचा. तो निर्धार आहे महाराष्ट्राच्या वर्धिष्णु करण्याचा. आणि तो निर्धार आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा. तो निर्धार करून आज याचा मेळावा होत आहे. त्या मेळाव्याला आपण आलात. खूप काही बोलायचंय पण मी थोडक्यात माझे दोन मुद्दे सांगितले तेवढ्यासाठी सांगितले. याला स्वाभिमान म्हणतात. तो स्वाभिमान जगवण्याचं काम या निर्धार मेळाव्यातून करा. घराघरात जा आणि सांगा होय त्यांनी नेलं असेल आमचं पक्षचिन्ह त्यांनी दिलं असेल आमचं पक्षाचं नाव पण आम्ही जगू तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबत आणि मरू तर सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच मरू. अशा प्रकारची निष्ठा बाळगून शपथ घेऊन आपण सगळ्या जनतेमध्ये जाऊन सांगा की पाटीत कसा सुरा खुपसलाय आणि म्हणून आदित्योदय सुरू झालेला आहे. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे. आमच्या वरळीला चांगला इतिहास आहे. मला आज आठवण येते दत्ताजी साळवेंची दत्ताजी नलावडेंची ज्याचं प्रातिनिधित्व त्यांनी केले. नंदू साठमसुद्धा होते त्यावेळेचे. या सगळ्यांची आठवण येते पण एक मात्र अपेक्षा बाळगतो की देशाच्या लोकशाहीवर घाला आला आहे. चारही स्तंभ हलतायत. म्हणजे आम्ही पार्लमेंट एक्झिक्युटिव्ह ज्युडिशियरी आणि माध्यमंसुद्धा चारही स्तंभ हलत आहेत तेव्हा तुम्हाला अधिक सावध राहील. आणि त्यांना सांगा
किती करा तुम्ही, वाटेल ते प्रयत्न करा, पण राखेतून फिनिक्स पक्ष जसा येतो ना तसा शिवसेना, तुम्ही किती जितक्या जोरात चेंडू आपटाल तितक्या जोरात उसळू देईल आणि भगवा पडकवल्याशी आम्ही स्वस्थ बसणार नाही, अशा प्रकारची शपथ या निर्धार मेळ्यातून आपण घेऊया. आदित्यजींना शुभेच्छा देऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.